मध्य आणि हार्बर रेल्वेवर रात्रकालीन मेगा ब्लॉक, रात्री 12:30 वाजेपासून उद्या पहाटे 4:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. आयपीसी सीआरपीसी पुरावा कायद्याच्या जागी 3 नवीन फौजदारी कायदे 1 जुलैपासून लागू होणार, केंद्रीय गृहमंत्रालयानं दिली माहिती. आप काँग्रेसमध्ये 5 ठिकाणचं जागा वाटप निश्चित, गुजरातमध्ये आप 2 तर हरियाणामध्ये आप 1 जागेवर लढणार, गोव्याच्या 2 जागा काँग्रेसकडे. राहुल गांधींच्या न्याय यात्रेला 26 फेब्रुवारी ते 1 मार्च असा ब्रेक, दिल्लीतील बैठका आणि केम्ब्रिज दौऱ्यासाठी निर्णय. आसाम सरकारनं रद्द केला मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा, समान नागरी कायद्याच्या दिशेनं सरमा सरकारचं आणखीन एक पाऊल. मुरादाबादमधून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात, राहुल गांधींसोबत प्रियंका गांधीही यात्रेत सहभागी. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची अमेठीतील सिंगापूर ब्लॉकमध्ये जनसंवाद यात्रा, स्मृती इराणी 4 दिवसांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर. युपीतील आघाडीनंतर अखिलेश आणि राहुल गांधी न्याय यात्रेत येणार एकत्र, उद्या आग्र्यामध्ये अखिलेश यादव यात्रेत सहभागी होणार. देशाला उद्या मिळणार 5 नवी एम्स रुग्णालय, राजकोट, रायबरेली, भटिंडा, मंगलगिरी आणि कल्याण इथल्या एम्सचं उद्या मोदींच्या हस्ते राजकोटमधून लोकार्पण. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली बुलेट ट्रेन कामाची पाहणी, समुद्रातून जाणाऱ्या 7 किलोमीटरच्या बोगद्याचा आणि स्टेशनच्या कामाचा घेतला आढावा. मध्य रेल्वेवर जलद लोकलच्या फेऱ्या वाढवणार, नव्या वेळापत्रकानुसार दादर स्थानकातून कल्याणच्या दिशेनं 10 फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय. MMRDA बांधणार ठाणे पडगा उन्नत रस्ता, ठाणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास होणार मदत. रशियन R-27 हे क्षेपणास्त्राचं भारतीय लष्कराला मिळालं बळ, हवेतून हवेत मारा करणारं स्वदेशी समर-2 डिफेन्स एक्स्पोचं आकर्षण. तुतुकुडी तामिळनाडूच्या तुतुकुडीमध्ये महाशिवरात्रीच्या आधी बैलगाडा शर्यतीचं आयोजन, डांबरी रस्त्यावरून धावल्या बैलगाड्या. अरुणाचलच्या तवांगमध्ये जोरदार बर्फवृष्टी, सेलापास परिसरातून 70 पर्यटक आणि स्थानिकांची सुटका. उत्तर प्रदेशच्या मथुरेत आजपासून होळीच्या उत्सवाला उत्साहात सुरुवात, मथुरेतील ठाकूर द्वारकाधीश मंदिरात लोकांनी उधळला गुलाल. उत्तर प्रदेशच्या आग्र्यामध्ये हॉट एअर बलून सफारी सेवेला सुरुवात, आग्र्याचं सौंदर्य आता हॉट एअर बलूनमधून पाहता येणार.